आंब्याचा सीजन असल्यामुळे मी आज तुम्हाला आंब्यापासून आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे आपूस आंबे घेतलेले आहे, एक ग्लास दूध घेतलंय, दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे, इथे तुम्ही कॉर्नफ्लावर घेतलं तरी चालेल, आणि चार चमचे साखर घेतलेले आहे। ही साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। पहिले मी आंब्यापासून गर काढून घेते। इथे मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। तुम्ही आंबे हे गोडच घ्या। इथे आंब्याचा गर काढून झालेला आहे। इथे मी दोन आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। इथे मी पातेल्यामध्ये दूध गरम करून घेते। इथे मी एक ग्लास दुधामधलं थोडंसं दूध काढून ठेवते। इथे दुधामध्ये मी ही साखर मिक्स करते। इथे हे राहिलेले दूध मी कस्टर्ड पावडर मध्ये मिक्स करते। हे कस्टर्ड पावडर मी दुधामध्ये पूर्ण मिक्स करून घेते। हे कस्टर्ड पावडर आता पूर्ण मिक्स झालेला आहे। इथे तुम्ही कॉर्नफ्लावर घेतलं तरी चालेल, पण या कस्टर्ड पावडरचा कलर येलो असल्यामुळे आपल्याला येलो कलर घालण्याची गरज नाहीये, म्हणून मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। आणि जर कॉर्नफ्लावर घेतलं तर तुम्ही थोडासा येलो कलर घालू शकता। इथे आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी हे कस्टर्ड पावडर घालते। आता ह्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे, मी एक मिनिट ह्याच्यामध्ये हे शिजवून घेते। इथे आता कस्टर्ड पावडर शिजवून एक मिनिट झालेला आहे। या दुधाची कन्सिस्टन्सी अशी आहे। मी आता गॅस बंद करून हे दूध थंड करून घेते। हा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। इथे मी एक वाटी मलई घेतलेली आहे, ही फ्रेश मलई आहे। तुम्ही या ठिकाणी एक वाटी फ्रेश क्रीम सुद्धा घेऊ शकता। मी ही सर्व मलई या आंब्यामध्ये ओतते। हे दूध मी याच्यामध्ये ओतते। हे आता सर्व मी मिक्सरला लावून घेते। हे मिश्रण मिक्सरला लावून घेतल्यानंतर असं झालेलं आहे, त्याला कलरही खूप छान आलेला आहे। हा ओरिजिनल कलर आहे। हे आईस्क्रीम एकदम सोप्या पद्धतीत आहे, याला व्हिप क्रीम नाहीये किंवा ब्लेंडरचीही गरज लागत नाहीये। हे आईस्क्रीम घरच्या सामानात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये होऊन जातं। हे मिश्रण मी एका एअरटाईट डब्यामध्ये ओतते। मी ह्या डब्याला झाकण लावून हे आईस्क्रीम 3 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवते। ह्या आईस्क्रीमला फ्रीजरला ठेवून 3 तास झालेले आहे। ही आईस्क्रीम थोडीशी सेट झालेली आहे। ही आईस्क्रीम परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। ही आईस्क्रीम 2 वेळा मिक्सरला फिरवल्यामुळे एकदम क्रीमी आणि सॉफ्ट लागते। ही आईस्क्रीम मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेते। आता ही आईस्क्रीम परत एकदा मिक्सरला फिरवून झालेला आहे। हे एकदम क्रीमी झालेलं आहे। परत ही आईस्क्रीम मी ह्या एअरटाईट डब्यामध्ये ओतते। आईस्क्रीम वरती वरून मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकते। तुम्ही याच्यावरती आंब्याचे छोटे छोटे काप करून टाकले तरी चालेल। ह्या आईस्क्रीमला सेट होण्यासाठी मी फ्रीजरला 8-9 तास ठेवून देते। हे आईस्क्रीम फ्रीजरला ठेवून 8-9 तास झालेले आहेत।
हे आता छान पैकी सेट झालेला आहे। हे आईस्क्रीम आता मी स्कूपने काढून घेते। तुम्ही पाहू शकता खूप छान निघतं। हे आईस्क्रीम मी एका बाउल मध्ये ठेवते। खूप छान आईस्क्रीम तयार झालेली आहे, एकदम क्रीमी आणि एकदम सॉफ्ट झालेले आहे। हे एकदम इजी पद्धतीने दाखवलेले आहे, तुम्हीही अशीच करून पहा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, आणि ही आईस्क्रीम तुम्ही अशीच करून पहा।